नाना पालकर स्मृति समिति परिसराच्या नूतनीकृत सुशोभीकरणाच्या नंतर आज त्याच्या लोकार्पण प्रसंगी मंचावर उपस्थित माझे सरकारी विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकरजी, आपले लोकप्रिय खासदार आणि ज्यांनी या दोन इमारती या ठिकाणी आपल्याला तयार करून दिल्या ते गोपाळ शेट्टीजी, हे सगळं नूतनीकरण ज्यांनी करून दिलं ते आपले लोकप्रिय आमदार सुनील राणेजी, आमदार योगेश सागरजी, आमदार मनीषाताई चौधरी, गणेश शंकरजी, त्याचप्रमाणे नाना पालकर स्मृती समितीचे डॉक्टर श्रीकांत बडवेजी, परेश नवलकरजी, श्रीराम दांडेकरजी या ठिकाणी उपस्थित आपले लोकप्रिय नगरसेवक, सर्वच सन्माननीय पदाधिकारी आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, नाना पालकर स्मृती समितीने गेले अनेक वर्ष सातत्याने अतिशय सेवाभावाने रुग्ण सेवा केली आहे. खरं म्हणजे मुंबईसारख्या ठिकाणी ज्या 10 मजली इमारतीचा त्यांनी उल्लेख केला, देशभरातनं येणाऱ्या सामान्य व्यक्तीला ती इमारत हा फार मोठा आधार आहे. कॅन्सरचे रुग्ण देशभरातनं टाटा हॉस्पिटलला येत असतात आणि मुंबईमध्ये आपण अनेक वेळा चित्र पाहतो की टाटा हॉस्पिटलच्या आसपास लोक रस्त्यावर थांबलेले आहेत, राहायला जागा नाही आहे. येणारा व्यक्ती हा त्या ठिकाणी अनेक वेळा हॉटेलमध्ये राहणं अफोर्ड करू शकत नाही, त्याला स्वस्तात कुठे अकोमोडेशन मिळत नाही आणि कॅन्सरची ट्रीटमेंट अनेक महिने चालत असताना रुग्णाचे जे नातेवाईक असतात त्यांची प्रचंड हेळसांड होते. कधी कधी रुग्णांना डे केअर करता थांबावं लागतं, त्यांची अडचण होते. अशा या सगळ्या रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना आधार देणारं स्थान जर कुठलं असेल तर नाना पालकर स्मृती समितीची जी इमारत आहे त्या इमारतीच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं असा काय आधार मिळतो. आता ज्या प्रकारे सांगितलं की याही ठिकाणी डायलिसिस असेल, डायग्नोस्टिक्स असेल, वेगवेगळ्या प्रकारे आमच्या सर्व रुग्णांना मोठ्या प्रमाणात मदत केली जाते. आज आपण जर बघितलं तर सर्वात जास्त आपल्या देशामध्ये मध्यमवर्गीयांना, गरिबांना अडचणीचा विषय जर काही असेल तर औषधोपचारांच्या वाढत्या किमती, खूप मोठ्या प्रमाणात याकरता आपल्याला पैसा खर्च करावा लागतो. आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय मोदीजींनी हे ओळखून प्रधानमंत्री जनआरोग्य योजना सुरू केली आणि कोट्यावधी लोकांना, जवळजवळ आपल्या देशातल्या 80 कोटी लोकांना त्यांनी इन्शुरन्सच्या कव्हरमध्ये आणलं आणि 5 लाखापर्यंतचा उपचार हा त्यांना मोफत मिळेल हा प्रयत्न सुरू केला. एवढंच नव्हे तर देशामध्ये जवळजवळ 2.5 लाख वेलनेस सेंटर्स केंद्र सरकार करते. 2 लाख कोटीचं इन्व्हेस्टमेंट हे दरवर्षी या वेलनेस सेंटरमध्ये केलं जाणार आहे. पण तरी देखील ज्या आमच्या धर्मदाय संस्था आहेत, सेवाभावी संस्था आहेत, या संस्थांच्या माध्यमातून चालवली जाणारे रुग्णालय असतील किंवा उपक्रम असतील हे अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण या ठिकाणी व्यावसायिकता नाही आहे. विशेषतः आपण जर नाना पालकर स्मृती समितीचा विचार केला तर इथे कोणालाही व्यवसाय करायचा नाही आहे. आपल्या पदरचं टाकून, आपले वेळ खर्च करून सामान्य गरिबांना आणि मध्यमवर्गीयांना सेवा देण्याचं काम हे या ठिकाणी केलं जातं. आणि आता सांगितलं की एक नवीन जागा घेण्यात आली आहे, त्याही जागी आपण कॅन्सर आणि किमोथेरपीचं सगळं काम सुरू करतो. हे देखील अत्यंत महत्त्वाचं आहे. किमोथेरपी करता डे केअर सेंटर हे अतिशय चांगली संकल्पना आहे. कारण आज दुर्दैवाने कॅन्सर असेल किंवा वेगवेगळ्या रोगाने ग्रसित असलेल्या लोकांची संख्या देखील वाढते आहे. एका गोष्टीकरता अजून मी समितीचं अभिनंदन करेल की कोरोनाच्या काळामध्ये सगळ्यात जास्त हेळसांड जर कोणाची झाली तर ती डायलिसिसच्या रुग्णांची झाली. डायलिसिस सेंटर अनेक दिवस बंद होते आणि रुग्णांचे इतके हाल होते
अशा परिस्थितीमध्ये सगळ्यात पहिले ही डायलिसिसची व्यवस्था सुरू करणारे नाना पालकर स्मृती समिती होती आणि या सगळ्या रुग्णांना अतिशय मोठ्या प्रमाणात ही मदत या माध्यमातून या ठिकाणी झालेली आहे. खरं तर आपण सगळे ज्या विचार परिवारात काम करतो ते परिवाराने आपल्याला समाजाकरता काम करण्याचीच प्रेरणा दिलेली आहे आणि सेल्फलेस वर्क समाजाकरता काम राष्ट्राकरता काम राष्ट्राय स्वहा इदं नमो म्हणणारे आपण सगळे लोक आहोत त्यामुळे जे काही आहे ते राष्ट्राकरता आहे समाजाकरता आहे या भावनेनं या ठिकाणी हे सगळं काम चाललेलं आहे आणि यामध्ये मला अतिशय मनापासून आनंद आहे की गोपालभाईंसारखे सुनील राणेंसारखे आमचे लोकप्रतिनिधी त्यांच्या त्यांच्या परीने जी मदत करता येईल ती मदत करतात ते देखील आमचे नगरसेवक असतील हे सगळे या ठिकाणी मदत करतात ही देखील आनंदाची गोष्ट आहे. आपल्या सगळ्यांच्या मनात आहे की या ठिकाणी एक चांगलं हॉस्पिटल आपल्याला उभं करायचं आहे. मला असं वाटतं की आपण ते मनावर घ्या. मनावर हॉस्पिटल बनवायचं घेतलं तर पैसा हा हळूहळू कुठूनही येतो. त्यामुळे मी तर सुनीलजींना असं म्हणेन की थोडासा पुढाकार घेऊन या ठिकाणी त्याचा आराखडा तयार करणं त्याचं सगळं प्लॅनिंग करणं हे सगळं तुम्ही तयार करा आणि त्यानंतर याकरता जो काही CSR किंवा कुठलं जी काही मदत असेल ती मदत करण्याचा आपणही प्रयत्न करू. मी आजच तुम्हाला कबूल करतो की पहिला 5 कोटीचा CSR तुम्हाला मी आणून देतो. मी स्वतः ज्या कंपन्यांकडे CSR आहे किंवा ज्या त्यांच्याकडे मी स्वतः जाईल आणि 5 कोटीचा CSR आणण्याकरता तुम्हाला मदत करेल त्यामुळे तुम्ही त्याचा नीट आराखडा हा तयार करून या कामाला कसं आपल्याला नीट करता येईल हा प्रयत्न करा. शेवटी इतकं चांगलं काम ज्या ठिकाणी चालतं त्या ठिकाणी ते काम म्हणजे आल्या आल्या गोपालभाईंनी पहिला शब्द जर काही म्हटला असेल सुनीलला तर तुझे 2 वर्ष आले पुढच्या 3 वर्षामध्ये हॉस्पिटल उभं राहिलं पाहिजे असं गोपालभाईंनी आल्या आल्या सुनीलला सांगितलं तर मला असं वाटतं की ही जरूर जबाबदारी सुनीलने हातात घ्यावी. गोपालभाई आहे योगेशजी आहे ताई आहेत दरेकरजी आहे मी आम्ही सगळे तुम्हाला मदत करू हे तुम्हाला या निमित्ताने मी सांगतो. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं अतिशय मनापासून मी या ठिकाणी स्वागत करतो आणि माझं बोलणं संपवतो. आमचे नगरसेवक शहा यांचं कार्य अहवालाचं देखील प्रकाशन या ठिकाणी झालं असं मी घोषित करतो.